हजारों वर्षांपूर्वी एक योगी होता, ज्यांचं नाव होतं सुनीरा. We believe Sunira was just the next generation after the Saptarishis. आपण असं मानतो की सुनीरा हे सप्तऋषींची तात्काळ पुढची पिढी होती. ते अशा डोंगरांमध्ये राहिले आणि त्यांनी तिथे काम केलं जे आता नेपाळमध्ये आहे. आणि त्यांनी एक अशक्य असा उपक्रम हाती घेतला. सुनीरानं पाहिलं की मानवी चैतन्याचा विकास होऊ शकतो जर एक सर्वार्थाने परिपूर्ण मनुष्य आपण निर्माण करू शकू, जो सर्व प्रकारच्या मनुष्यांमध्ये हे ज्ञान संक्रमित करू शकेल. एक प्रकारे पाहिलं तर तो शिव परंपरेतूनच आला होता. कुठे ना कुठे त्याचं स्वप्न होतं की शिवासारखाच आणखीन एक मनुष्य बनवणं, त्याला पुन्हा एकदा चालता फिरता शिव निर्माण करायचा होता, एक सर्वार्थाने परिपूर्ण विश्वगुरु जो पूर्णतः बहुआयामी आहे. केवळ या प्रकारची शिकवण त्या प्रकारची शिकवण देणारा नव्हे, पण ज्या प्रकारे शिवाने दिली त्याने संपूर्ण मानवी चैतन्य आणि मानवी शरीराचा शक्य त्या सर्व मार्गाने शोध घेतला. त्याला अगदी त्याच प्रकारचा एक जिवंत मानव हवा होता, म्हणून त्याने त्यासाठी त्या प्रकारचं ऊर्जा शरीर बनवायला सुरुवात केली. आणि मग त्याला वाटलं की त्या ऊर्जा शरीरावर तो एक भौतिक शरीर निर्माण करू शकेल आणि त्याला या जगात मोकळं सोडून काही शेषंभर किंवा हजार वर्षे त्याला आयुष्य देऊन, जेणेकरून त्याचं आयुष्य संपेपर्यंत तो या संपूर्ण जगाचं रूपांतर करेल. तर त्याने या उपक्रमावर काम करायला सुरुवात केली, पण हे कार्य पूर्ण न करताच तो मरण पावला. मग वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महत्वाकांक्षी योग्यांनी तोच उपक्रम हाती घेऊन सुनीरानं जिथं सोडला तिथूनच एका परिपूर्ण गुरुसाठी एक ऊर्जा शरीर निर्मितीचे प्रयत्न करत राहिले जे मानवी चैतन्य रूपांतरित करू शकेल. त्यांनी त्याला मैत्रेय असं नाव दिलं. मैत्रेयाचा अर्थ आहे मित्र, मानवजातीचा एक खरा मित्र जो अवतरून मानवजातीचं रूपांतर करेल एक विश्वगुरु. पिढ्यान पिढ्या अनेक योगीजनांनी सुनीराच्या या पूर्ण उपक्रमाला पुन्हा पूर्ण करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. हा नेहमीच योग परंपरेचा एक भाग राहिला आहे, पण गेल्या शतकात ते सर्वश्रुत झालंय. आता ते समाजासमोर आलंय, कारण थिओसॉफिस्टच्या लोकांनी त्या योजनेवर काम केलं होतं. एनिबेसंट लेट बीटर आणि कुणीतरी ब्लावस्की नावाच्या मॅडम होत्या, या तिघांनी हा उपक्रम हाती घेतला. ते म्हणाले की आम्ही हे यशस्वी करणार. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तंत्रविद्या आत्मसात केली. कदाचित गेल्या काही शतकांमध्ये पहिल्यांदाच आणि नक्कीच पहिल्यांदा एका परंपरागत मार्गाने नव्हे तर एका आधुनिक मार्गाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. आणि या मानवाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हा पूर्ण उपक्रम हाती घेऊन त्यांना तो पूर्ण करायचा होता. काही काम झालं सुद्धा त्यांच्याकडे त्याचं ज्ञान होतं, पण त्यांच्यात ती क्षमता नव्हती.
त्यांनी भरपूर माहिती गोळा केली, पण कार्यसिद्धीसाठी आवश्यक असलेली साधने ते मिळवू शकले नाहीत. त्यांनी दोन वेळा गंभीर प्रयत्न केले, फक्त ही घोषणा करण्यासाठी की त्यांनी हा उपक्रम पूर्ण केला आहे आणि त्या परिपूर्ण मानवाचं आगमन झालंय, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणखी एके ठिकाणी एक समांतर रेषा ओढली जात होती. गेल्या काही हजार वर्षांपासून काही सिद्ध योगी अशाच एक समान योजनेवर कार्य करत होते. ज्यांना सुनीराच्या या अद्भुत पण अशक्यप्राय योजनेबद्दल माहीत होतं, त्यांनी अशाच प्रकारच्या ऊर्जेवर काम करायला सुरुवात केली, जेणेकरून अशीच एक शक्यता निर्माण केली जाऊ शकेल. पण यावेळी यासाठी एक अगदी वेगळी समज घेऊन, एक असा परिपूर्ण व्यक्ती जो मानव नाहीये, मानवी रूपात नसलेला, कारण याला एका मानव रूपात स्थापित करणं, एका अशा शक्यतेला मानवी यंत्रणेत सगळ्या क्षमता आहेत, पण तरीही त्याला यात धरू शकेल इतकी सीमेची समग्रता त्यात नाहीये. यापूर्वीही अनेक ठिकाणी ध्यानलिंग निर्मितीचे प्रयत्न केले गेल्याचे अनुभव आहेत. गेल्या 2-3 हजार वर्षांमध्ये असे पुष्कळ उपक्रम सुरू केले गेले होते, पण काही ना काही कारणांमुळे ते अर्ध्यावरच सोडले गेले. जवळपास 1000 वर्षांपूर्वी भोजपूरमध्ये ध्यानलिंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, 1000 वर्षांपेक्षाही जास्त पूर्वी. हे स्थानिक राजाच्या मदतीनं केलं गेलं, त्यामुळे भरपूर आर्थिक सहाय्य उपलब्ध होतं आणि त्यांनी एक भव्य देऊळ सुद्धा उभारलं, जे आता अर्धवट स्थितीत आहे. आणि बाकीचा आराखडा त्यांनी दगडावर कोरला. तुम्हाला माहिती आहे, कारण तेव्हा ड्रॉइंग बोर्ड्स नव्हते. त्यांनी एका खडकाला सपाट बनवलं आणि त्यावर मंदिर उभारणीचा तपशीलवार आराखडा त्या दगडावर कोरला, अगदी विस्तृत वास्तुकलेसोबत. त्यांच्याकडे एक भव्य योजना होती, एक सुंदर जागा आणि सर्व काही. पण काही कारणास्तव ते स्थगित केलं गेलं. फक्त लिंगावर त्यांनी 3 वर्षांपेक्षा जास्त काम केलं. 14 लोक त्यात कार्यरत होते. एक योगी ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया सुरू केली आणि त्यांनी 2 वर्षांपेक्षा अधिक काम करून हे 14 लोक त्यांनी तयार केले. 7 पुरुष आणि 7 स्त्रिया, ज्यांच्याकडे अद्भुत असाधारण सिद्धी होत्या आणि ते एकत्र कामाला लागले. त्यांनी या लिंगाचं जवळपास 95% काम पूर्ण केलं, पण त्याच काळात एक आक्रमण झालं. जेव्हा हे हल्लेखोर आले त्यांना ही लोक काही विशिष्ट अवस्थेत सापडली, त्यांना जरा विचित्र वाटलं आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात योगीचा डावा पाय कापला गेला. शरीराला झालेल्या या हानीमुळे तो ते कार्य चालू ठेवू शकला नाही. त्यांनी ठरवलं की काही योगी लिंगात विलीन होतील आणि हे कार्य पूर्ण करू शकतील, आणि त्यांनी दुसऱ्या योग्यांना ऊर्जा बंदिस्त करणं शिकवलं आणि त्या सर्वांनी आपलं शरीर त्याग करून लिंगात विलीन झाले. पण जे दुसरे योगी होते, ज्यांना हे कार्य पूर्ण करायचं होतं, त्या परिस्थितीत ते इतके भावुक झाले की ते ऊर्जेला बंदिस्त करू शकले नाहीत, कारण ऊर्जेला ते वेळेवर लॉक करू शकले नाहीत, ज्यामुळे लिंग भग्न झालं. आजही आपण हे पाहू शकता, त्या लिंगामध्ये एक सरळ भेग पडली आहे. जवळपास 3-4 इंच भाग उघडा पडलाय. आता त्यांनी त्याला चुन्यानं बंद केलंय. पुरातत्व विभागाने त्याला चुन्यानं बंद केलंय, पण लिंग मात्र भग्न झालंय.
या प्रकारची भव्य रचना घडवून आणणं अनेक योगीजनांचं स्वप्न होतं. कारण आत्मज्ञानाची साधनं निर्माण करणं केवळ उपदेश किंवा अभ्यास म्हणून नव्हे, नित्यनेमाने कुणी करण्यासारखं केवळ सराव नव्हे, पण अशी जिवंत साधने जी लोकांचा कायापालट करू शकतात, अशी जिवंत साधने जी माणसांना त्या प्रक्रियेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, हे नेहमीच योगीजनांचं महान उद्दिष्ट राहिलंय. त्यांच्यापैकी एक ज्याला अशी इच्छा होती त्याने या कामावर माझी नेमणूक केली. त्यांच्याशी माझी शारीरिक जवळीक काही मिनिटांची होती. सानिध्याच्या या काही क्षणात, या अद्भुत माणसाने त्याच्या उपक्रमात मला अडकवलं. आणि मी प्रत्येक कार्य हे साकार करण्यासाठीच केलं आहे, कारण हे माझ्या गुरुचं स्वप्न होतं, हे त्यांचंच दूरदर्शित्व होतं की ध्यानलिंग स्थापन केलं गेलं पाहिजे. This is my guru's will and grace. ही माझ्या गुरुची इच्छा आणि कृपा आहे. मला वाटतं त्या वेडेपणाबद्दल मी तुम्हाला थोडं सांगितलं पाहिजे जिथून मी आलो आहे. After two lifetimes of heartbreaking sadhana. दोन जन्मांची कठोर, हृदय पिळवटून टाकणारी साधना. या दोन जन्मांमध्ये लोक मला शिवयोगी म्हणत आणि जेव्हा गरज निर्माण झाली, जेव्हा माझे गुरु प्रगटले, आणि जेव्हा त्यांना वाटलं की मला स्पर्श करणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या छडीने स्पर्श केला. आणि जे काही जागृत होणं आवश्यक होतं ते जागृत झालं. मी त्या परम बिंदूवर होतो ज्याच्यावर काहीही होऊ शकतं. तर त्या माणसाला शिवयोगी म्हटलं गेलं, जो त्याला सोपवलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी झटत होता पण सफल होऊ शकला नाही. तो पुनर्जन्म घेऊन परत आला. सद्गुरु श्री ब्रह्माच्या रूपात खूप कठोर प्रयत्न केले, जवळपास यशस्वी सुद्धा झाला, पण समाजात एक योग्य छवी बनवू शकला नाही, कारण त्याचं व्यक्तित्व, त्याची तीव्रता त्या काळच्या सामाजिक परिस्थिती अंतर्गत समजली जाऊ शकली नाही, तर ते कार्य पूर्ण नाही करू शकले. त्यांनी काही लोकांना तयार केलं आणि मग डोंगरावर गेले. ते स्वतःचं परीक्षण करत होते की का ते अपयशी ठरले. त्यांच्याकडे सर्व काही होतं पण ते होऊ शकलं नाही, याचं कारण काय? त्यांना माहीत होतं त्यांच्याकडे क्षमतेची कमतरता नाहीये, फक्त इतकंच होतं की ते आवश्यक असलेलं सामाजिक समर्थन प्राप्त करू शकले नाहीत. आणि मग ते शेवटचं डोंगरावर गेले. वर जाण्याआधी त्यांनी घोषणा केली,
पायथ्याशी त्यांचे काही शिष्य जमले होते. सर्वांनी विचारलं काय करावं. ते म्हणाले इवन तिरपी वरुवान, म्हणजे हा पुन्हा परत येणार. आणि ते शेवटचं डोंगर चढले. आणि त्यांनी अभूतपूर्व गोष्ट केली. त्यांनी त्यांच्या सर्व सातही चक्रांमधून एकाच वेळी शरीर त्याग केला. म्हणजे ते फक्त स्वतःचं परीक्षण करत होते. हे तसं नाहीये हे त्यांना माहीत होतं. पण जेव्हा एखादं कार्य पूर्ण होत नाही तेव्हा सर्वप्रथम आपल्या दोषांचं परीक्षण केलं पाहिजे म्हणून ते चेक करत होते. कदाचित मी सक्षम नाहीये किंवा हवा तितका सक्षम नाहीये. तर त्यांनी त्यांच्या सर्व सातही चक्रांमधून आपलं शरीर त्यागलं. ही अभूतपूर्व ऊर्जा, अगदी भिन्न ऊर्जा जी दुसरीकडे कुठेच नाहीये, तुम्ही ती सातव्या टेकडीवर अनुभवू शकता. हे तुम्हाला इतर कुठेही अनुभवाल त्यापेक्षा खूप खूप वेगळं आहे. ते अगदी वेगळं आहे. असं करून त्यांना कळलं की समस्या काय आहे. तुम्ही परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळल्या नाहीत. या जन्मी जेव्हा मी आलो आम्ही सर्व काही एका सविस्तर विस्तृत योजनेत बसवलं. आम्ही ठरवलं की आम्हाला लागणारे लोक कुठे जन्माला येतील, कुठल्या गर्भात, असे इतकं तपशीलवार सर्व काही योजनाबद्ध केलं. आणि सर्व काही तसंच घडलं. प्राणप्रतिष्ठेसाठी हवी असलेली माणसं मी योग्य त्या ठिकाणी बसवली जेणेकरून सर्व काही योग्यरित्या सुरळीतपणे एकाच वेळी जुळून आणि घडून येईल. तरी सुद्धा या जन्मात हे सर्व घडवून आणण्यासाठी मला 18 वर्ष लागली. लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना त्यांच्या पूर्वजन्माची आठवण करून देण्यासाठी. तुम्हाला हे सगळं एका परिकथेप्रमाणे वाटेल पण आमच्यासाठी हे सगळं एक वास्तविक जिवंत सत्य आहे. तर प्राणप्रतिष्ठेच्या प्रक्रियेला 3.5 वर्ष लागली. एक प्रचंड तीव्र प्रक्रिया. ज्या लोकांनी हे पाहिलं आणि अनुभवलं त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं. अशा गोष्टी ज्यांची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्या पाहिल्या. अजूनही त्यांचा विश्वास बसत नाहीये की हे सर्व त्यांच्या उपस्थितीत घडलं. योगी सुनीरा यांनी जीवनभर यावर काम केलं आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटी परिपूर्ण मानव निर्मितीचं स्वप्न अपूर्णच राहिलं. तेव्हा योगी सुनीराने एक भविष्यवाणी केली. आजपासून पुष्कळ वर्षांनी, शेकडो वर्षांनी मी सुरू केलेलं हे कार्य पूर्ण होईल आणि त्याची ख्याती सर्वत्र पसरेल. पण इथे नाही तर दक्षिणेच्या हिरव्यागार पर्वतरांगात. आमचे पर्वत हिरवेगार आहेत आणि आम्ही दक्षिणेत आहोत. जी काही सुनीराची भविष्यवाणी होती ती खरी ठरली आहे पण त्या स्वरूपात नाही जसं त्यांनी कल्पिलेलं होतं. ध्यानलिंग एका जिवंत गुरुप्रमाणे आहे. एका आध्यात्मिक साधकाच्या जीवनात गुरुची भूमिका केवळ शिकवण किंवा मार्गदर्शन करणं नाहीये. सर्वात मूलभूत गोष्ट ज्यासाठी एक आध्यात्मिक साधक गुरु शोधतो ती म्हणजे एक गुरु त्याची ऊर्जा एका वेगळ्या आयामात जागृत करू शकतो. एका आध्यात्मिक साधकाच्या जीवनात गुरुच्या भूमिकेचा हा पैलू
ध्यानलिंग अगदी उत्तमरित्या पार पाडत आहे. ध्यानलिंगाच्या सानिध्यात एकदा जर का कोणी पाऊल ठेवलं की मुक्तीचं बीज त्याच्यात पेरल्या वाचून कोणी सुटू शकत नाही.